दो युवकों पर चार लोगों ने धारदार हथियारों से जानलेवा हमला किया है। इस हमले में दोनों युवक गंभीर रूप से घायल हो गए हैं। ये पूरा मामला उल्लास नगर के आजाद नगर का है। बताया जा रहा है कि पुराने विवाद को लेकर किशोर शिंदे और सौरभ यादव पर चार लोगों ने जानलेवा हमला किया था। पुलिस ने इस पूरे मामले में चारों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार किए गए आरोपियों के नाम है रोशन शर्मा, आलम, टीनू और सौरभ राय। पुलिस ने बताया है कि ये पूरी वारदात 24 अक्टूबर को हुई थी और अब आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। दिनांक 24/10/2022 रोजी पोलीस स्टेशन हद्दीत आजाद नगर एरिया है, त्या ठिकाणी जुन्या भांडण्याचा वाद उकरून चार तरुणांनी दोन इसमांना मारहाण केलेली होती। त्यात एक किशोर शिंदे नावाचा इसम जो आहे त्याच्या पोटामध्ये स्टॅबिंग झालेली होती, खांद्यावर वार झालेला होता, आणि दुसरा जो आहे सौरभ राजभर याला देखील मानेलगत वार झालेला होता। किशोर शिंदे याला देखील सुऱ्याने मारहाण करण्यात आलेली होती, आणि सौरभ राजभर जो आहे त्याला देखील मानेवर जो आहे तो सुरा मारून गंभीर दुखापत केलेली होती। किशोर शिंदे हा कळव्याला ॲडमिट होता, आणि सौरभ राजभर जो आहे तो जे हॉस्पिटलला ॲडमिट होता, त्यापैकी सौरभ राजभरची प्रकृती सुधारल्यानंतर जे रुग्णालयामार्फत त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे, आणि किशोर शिंदे जो आहे तो अद्यापही कळवा हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहे, आउट ऑफ डेंजर आहे। तपासादरम्यान गुन्हा दाखल केल्यानंतर 307, 323, 504, 506 गुन्हा दाखल केल्यानंतर यातले जे आरोपी होते रोशन शर्मा उर्फ कोची, आलम, टिन्नू आणि सौरभ राय या चार आरोपींना तपासादरम्यान अटक करण्यात आलेली आहे। सर, यांची पार्श्वभूमी काय, कारण काय मारा? जुन्या रागाचा वाद त्यांनी उकरून काढला, त्या दिवशी चौकामध्ये ते बोलताना दिसले, त्यांनी भांडण उकरून काढलं आणि मारहाण केली।